नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला सेमीकंडक्टर मटेरियलचं सेकंड लेक्चर बघायचं आहे. आपण या प्रिवियस लेक्चरमध्ये बघितलं होतं इंट्रोडक्शन टू द सेमीकंडक्टर, त्यामध्ये एनर्जी गॅप बघितला होता, नंतर टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर किंवा सेमीकंडक्टर कशाला म्हणायचं, त्यानंतर इलेक्ट्रॉनची आपण सिम्पली होल्स अँड इलेक्ट्रॉन हे इन्सुलेटर कंडक्टर आणि सेमीकंडक्टर कशा प्रकारे ऍक्ट करतात आणि त्यांच्यामध्ये एनर्जी गॅप कशा पद्धतीमध्ये आणि किती व्हॅल्यूमध्ये दिला जातो हे बघितलं होतं. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. जसं आपण बघितलंय पहिलेच, बघा एक्सट्रेन्सिक म्हणजेच काय, की ज्या सेमीकंडक्टरमध्ये काय असते, इम्प्युरिटी असते. ओके, इम्प्युरिटी का ऍड करतो डोपंट, म्हणजे इम्प्युरिटी इम्प्युरिटी का ऍड करतो आपण, कारण त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. ठीक आहे, सो आपण डोपंट बघितलं होतं की ॲडिंग अ स्ट्रेंथ टू द व्हॉट, सिम्पली इंक्रीजिंग द स्ट्रेंथ ऑफ इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर, सो दिस इज कॉल्ड एज अ डोपिंग. ओके, सो या एक्सट्रेन्सिक सेमी कंडक्टरमध्ये एन टाईप आणि पी टाईप हे दोन प्रकार पडतात. ठीक आहे, आता एक्सट्रेन्सिकमध्ये आपण सिलिकॉन आणि जर्मेनियम हे प्युअर सेमी कंडक्टर जे होते त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ऍड केली, बरोबर, म्हणजे प्युअरला काय केलं, इम्प्युअर केलं, पण त्याला काही कारण नाही, त्या कारणासाठी आपल्याला त्याला इम्प्युअर करावं लागलं, कारण स्ट्रेंथ वाढवायची आहे म्हणून, बरोबर. सो मग त्याचे दोन प्रकार पडतात, एन टाईप आणि पी टाईप. आता एन टाईप म्हणजे निगेटिव्ह टाईप ऑफ सेमी कंडक्टर आणि पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह टाईप ऑफ सेमी कंडक्टर. ठीक आहे, सो याला आपण एक्सट्रेन्सिक का म्हणायचं, कारण याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सप्लाय हीट पाठवतो किंवा लाईट एनर्जी ही एक्सटर्नली ज्यावेळेस पाठवतो, राईट, तर याच्यामध्ये काय होईल, कंडक्शन कॅन नॉट बी यूज फॉर अ प्रॅक्टिकल अँड कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस बाय कंट्रोल मॅनर ऑफ डोपिंग प्रोसेस. डोपिंग प्रोसेसमुळे काय होतं, आपण जे आपली कंडक्टिव्हिटी जी स्ट्रेंथ वाढवलेली ती मॅनेजेबल असू शकते. ठीक आहे, सो त्यामुळे आपण काय करतो, डोपिंग ही प्रोसेस वापरतो. नंतर ह्या इम्प्युरिटी जे ऍड करतो आपण, तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे, म्हणजे ऍक्च्युअली एन टाईप आणि पी टाईप मध्ये दोन येत आहे, डोनर इम्प्युरिटी अँड ऍक्सेप्टर इम्प्युरिटी. डोनर म्हटलं तर पेंटावॅलेंट, म्हणजे ज्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे त्याला पेंटावॅलेंट असं म्हणणार, म्हणजे डोनर इम्प्युरिटी. आणि ऍक्सेप्टर म्हणजे ज्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन असणार. ठीक आहे, पेंटावॅलेंट म्हणजे 5, ट्रायव्हॅलेंट म्हणजे 3. ठीक आहे, मग आता ह्या डोनर इम्प्युरिटी म्हणजेच काय, देतो म्हणजे लक्ष द्या, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती आहे, व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, हे सॉरी 5 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. आता सिलिकॉनचे किती आपले आउटर मोस्ट शेलमध्ये 4, आता याच्याकडे 5 आहे, म्हणजे हे 4 प्लस 5 किती होईल, टोटल 9, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन जास्तीचा होतोय, म्हणजेच हा काय करणार, हा जो रिमेनिंग जास्तीचा जो इलेक्ट्रॉन आहे हा काय करणार, डोनेट करणार, म्हणून त्याला डोनर डोपिंग किंवा डोनर इम्प्युरिटी असं म्हणतात. ठीक आहे, कारण का त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 5 पेंटावॅलेंट म्हणजे 5 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळं. आता तुम्ही इथं बघत असाल तर एक्झाम्पल दिले तुम्हाला डोनर इम्प्युरिटीचे, त्याला आपण म्हणतो आर्सेनिक, फॉस्फरस अँड अँटीमनी. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे, आणखी बरेच आहेत. ठीक आहे, बट एवढेच फक्त आपल्याला कामाचे, त्यामुळे त्यांनी 3च दिले. ओके, आफ्टर दॅट ऍक्सेप्टर इम्प्युरिटी. ऍक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणजे ज्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये ट्रायव्हॅलेंट म्हणजे 3 इलेक्ट्रॉन आहे. आता मला सांगा, 3 इलेक्ट्रॉन आणि सिलिकॉनचे 4 म्हणजे किती झाले, 3 प्लस 4 7 झालं, बरोबर, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लागणार यांना, बरोबर. मग हा 1 इलेक्ट्रॉन काय केला जातो, ऍक्सेप्ट केला जातो. ठीक आहे, सो त्याला म्हणतो आपण ऍक्सेप्टर इम्प्युरिटी. ठीक आहे, देन याच्या एक्झाम्पल दिले बघा, बोरॉन, गॅलियम, ॲल्युमिनियम अँड इंडियम. आणि याचं प्रॅक्टिकली तुम्हाला विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चर पण रिप्रेझेंट केलं आहे. मी हे जे ऍड केलं ना, 3 प्लस 4 किंवा 5 प्लस 4, याचं तुम्हाला डायग्राम सहित एक्सप्लेनेशन दिलं आहे, ते आपण बघणार आहोत. तर बघा, एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर. मग आता जो ॲक्च्युअल आपण एक्सट्रेन्सिकचा टाईप बघतोय आपण, आता एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर म्हणजे निगेटिव्ह टाईप ऑफ सेमी कंडक्टर. याच्यामध्ये पेंटावॅलेंट इम्प्युरिटी असते, जसं आत्ता म्हटलं 5 इलेक्ट्रॉन याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये. तर आता लक्ष द्या, हा काय करणार, सिलिकॉन सोबत याची पेरिंग बनवण्याचा प्रयत्न करणार. सिलिकॉन सोबतच का, कारण सिलिकॉनचे व्हॅलेन्स शेल किती, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 4. आर्सेनिक मध्ये बघा, इथं हे 4 आणि हा इथलचा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन 5, बरोबर. मग हा काय करणार, आर्सेनिक त्याच्या चारही साईडला सिलिकॉन सोबत त्याचा कोवॅलेंट बॉन्ड बनवून घेणार, बरोबर, बनला कोवॅलेंट बॉन्ड. पण
हा जो एक रिमेनिंग राहिलेला 5th इलेक्ट्रॉन आहे बरोबर, हा तर जास्तीचा झाला म्हणून हा काय झाला आपला डोनर इम्प्युरिटी बरोबर. मग ही डोनर इम्प्युरिटी काय केली जाते, सिंपली ट्रान्सफर केली जाते बरोबर समोरच्या, म्हणजेच आपल्याला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन झाला, आपलं ऑक्टेट कम्प्लीट झालं. जर अशी गोष्ट होत असेल तर तो इलेक्ट्रॉन त्याच्या स्वतःकडे ठेवून काही फायदा आहे का? नाही. तर तो काय करणार, त्याला डोनेट करणार. मग डोनेट करताना त्याला आपण डोनर इम्प्युरिटी असं म्हणतो. ठीक आहे. सो हेच तुम्हाला एक्सप्लेनेशन मी जे पहिले प्रोव्हाइड केलं हे तुम्हाला डायग्रामॅटिकली प्रोव्हाइड केले, आणि इथं तुम्हाला आर्सेनिकला आर्सेनिकच घ्यावं लागणार एक्झाम्पल. आपल्या मनाने आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ शकणार नाही, कारण पेंटावॅलेंट इम्प्युरिटी ही आर्सेनिकमध्ये आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं की हे ज्यावेळेस ट्रान्सफर होतंय तर त्यामध्ये त्यांचा एनर्जी बँड हा पण काय होतो, चेंज होतो ड्यू टू डोपिंग. आता हे एनर्जी लेवल काय आहे, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरची आहे. मग एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरची जर एनर्जी डायग्राम आहे तर तुम्ही लक्ष दिलं इथं, तर व्हॅलेन्स बँड बघा बॉटम साईडला आहे, कंडक्शन बँड हा टॉप साईडला आहे, बट इथं 0.01 इलेक्ट्रिकल व्होल्ट हे जे आहे एनर्जी बँड हे काय डॉटेड लाईन म्हणजे फॉरबिडन गॅप हा कमी करायचं काम एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर करतोय. कमी करायचं म्हणजे ज्याच्यामध्ये एक जास्तीचा इलेक्ट्रॉन होता म्हणून. ठीक आहे. मग आता हे एनर्जी गॅप हा जर कमी केला तर काय होईल, व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन लवकर काय करतील, कंडक्शन बँड मध्ये जंप करायचा प्रयत्न करतील. ठीक आहे. तर यासाठी ही एनर्जी लेवल काय होती, डोनर इम्प्युरिटी मध्ये इट इज व्हेरी व्हेरी क्लोज टू द व्हॉट कंडक्शन बँड, सो द एनर्जी लेवल इट इज शोन बाय ईसी. ठीक आहे. आफ्टर दॅट यानंतर आपल्याला बघायचं आहे याचं, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. म्हणजे कसं की एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर स्प्लिट इन द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इच इज इक्वल टू द नंबर ऑफ होल्स, त्यामुळे हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ठीक आहे. आता ह्या एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून मेजॉरिटी काय असणार याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असणार म्हणून त्याला मेजॉरिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात, आणि ज्याच्या यामध्ये होल्सची संख्या ही कमी असणार त्याला काय म्हणणार, मायनॉरिटी ऑफ होल्स. ठीक आहे. सो यामध्ये मायनॉरिटी कॅरियर जे काय आहे, नंबर ऑफ एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही जास्त प्रमाणात आहे कम्पेअर टू होल्स, कारण होल्स हे फार लेस असतात. म्हणजे तुमचे जर इथं 90 जर इलेक्ट्रॉन असतील तर इथं फक्त 10 तुमचे होल्स असतील, एवढा फरक असणार यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर हे जे आपण आता डायग्राम बघितलेली आहे, या डायग्रामला आपल्याला आता एक्सटर्नल पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करायचा. मग एक्सटर्नल पॉवर सप्लाय प्रोव्हाइड केल्यानंतर काय होणार की मेजॉरिटी ऑफ इलेक्ट्रॉन ज्यावेळेस तुम्ही बॅटरी ही अटॅच करताय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, मग मला सांगा इलेक्ट्रॉन काय होईल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला अट्रॅक्ट करणार, आणि हे निगेटिव्ह जे म्हणजे जे पॉझिटिव्ह होल्स असतील जे की मायनॉरिटीमध्ये, हे काय होईल, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला अटॅच होणार किंवा अट्रॅक्ट करणार. ठीक आहे. सो ह्या प्रमाणामध्ये हे काय होतं, तुमचं एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर वर्क करतं. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आपण आताच बघितलं त्याच्यामध्ये किती इम्प्युरिटी आहे, दॅट इज ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी. मग ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी असेल तर याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे बरोबर, तर हा काय करणार, याला एक इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे तो नेबरिंग जो त्याचा सोबतचा जो असेल एलिमेंट त्यासोबत तो काय करणार, त्याकडून ऍक्सेप्ट करायचं काम करणार, म्हणून त्याला ऍक्सेप्टर इम्प्युरिटी असं म्हणतो. बघा तिथं गॅलियम घेतलेलं आहे, तर गॅलियम इम्प्युरिटी मध्ये बघा हा जो एक आहे, बघा हे बाकीचे डार्क लाईन दाखवलेले आहे, हा एक पॉइंट डॉटने दाखवलेला आहे, आणि तो हॉलो आहे म्हणजे तो काय असतो, होल्स असतो, लक्षात असू द्या. ठीक आहे. तर 3 इलेक्ट्रॉन काय करणार, ह्या सिलिकॉनच्या 3 स्थितीगांसोबत याचा सिंपली कोवॅलेंट बॉन्ड क्रिएट करणार बरोबर, या तिघांसोबत 1, 2 आणि 3. आता राहिला हा प्रश्न, तर हा काय करणार, इथं याच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी असतो त्यामुळे तो काय करतो, सिंपली एक दुसरीकडून ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न करतो, दुसरीकडून ऍक्सेप्ट जर झाला तर याचं काय होईल, ऑक्टेट कम्प्लीट होईल. तर ह्या प्रकारे काय करतं की कोवॅलेंट बॉन्ड क्रिएशन होतं विथ द हेल्प ऑफ व्हॉट, दॅट इज अ पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आणि जर तुम्ही याचं एनर्जी लेवल जर डायग्राम बघितली तर आता आपण बघितलं की एन टाईप मध्ये इथं होतं एनर्जी लेवल कंडक्शन बँडचा, आता हा जो आपला पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आहे याची एनर्जी लेवल काय असणार, व्हॅलेन्स बँड सोबत, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ होलची संख्या कशी आहे जास्त आहे,
समजते? तर नंबर ऑफ होलची संख्या का जास्त, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या का बरं, तर त्याच्यावरून आपल्याला एनर्जी लेवल डायग्राम ही काय होती, क्रिएट होती. ठीक आहे. त्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला आता जसं आपण मेजॉरिटी आणि मायनॉरिटी बघितलं, ते सेम पद्धतीमध्ये याच्यामध्ये आता मेजॉरिटी ऑफ काय असणार, होलची संख्या जास्त असणार कशापेक्षा, इलेक्ट्रॉनपेक्षा. मग आता ह्या डायग्रामला जर आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय द्यायचं म्हटलं तर काय होईल, पॉझिटिव्ह होल्स हे बॅटरीकडे अटॅच होईल, म्हणजे कम्प्लिटली रिव्हर्स प्रकारचा स्ट्रक्चर हे पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरचं आहे. ठीक आहे. जे एन टाईप ऑफ बघितलं आपण त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स हे करायचं. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा, एक कॉम्पन्सेशन इफेक्ट दिलेला आहे. कॉम्पन्सेशन इफेक्ट ऍक्च्युली काय आहे की तुम्ही कंडक्टिविटी डिक्रीज केली तर रेजिस्टिविटी काय होते, इन्क्रीज होते, म्हणजे हे इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये काम करतं आणि ह्याच प्रोसेसला आपण म्हणतो दॅट इज कॉम्पन्सेशन. ठीक आहे. तर हे कॉम्पन्सेशन नंतर तुम्हाला डिफरन्स दिलाय बघा, हे पी टाईप ऑफ एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरचा आपण आता बघितलं, डोनर इम्प्युरिटी एक्सेप्टर 3 इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन, त्यानंतर याचे एनर्जी लेवलचे डिफरन्स. ठीक आहे. त्यानंतर कंपॅरिझन दिलं तुम्हाला इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक. इंट्रेन्सिक म्हणजे प्युअर, एक्सट्रेन्सिक म्हणजे इम्प्युअर. जे बघितलेलं आहे त्यालाच आपल्याला काय दिलंय, एक डिस्ट्रीब्युटेड मॅनर मध्ये दिलंय. तुम्ही डिफरन्स जरी वाचला तर तुम्हाला पटकन इकडं ज्या गोष्टी आहे त्या काय होईल, लगेचच तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. ठीक आहे. त्यानंतर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर बघायचं आपल्याला, आता आपण एक्सट्रेन्सिक बघितलं तर इंट्रेन्सिक मध्ये बघा, टोटल इंट्रेन्सिक कंडक्टिविटी इज रिप्रेझेंटेड ॲज सिग्मा. तर सिग्मा इज इक्वल टू तुम्हाला दिलंय दॅट इज एन म्यू एस क्यू प्लस म्यू पी क्यू. एन एन पी हे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल्स आहे. त्याचप्रकारे म्यू पी अँड म्यू ई हे मोबिलिटी ऑफ होल्स आणि इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. होल्स म्यू पी ने दाखवत आहे, राईट. सो यानी क्यू हा तुमचा चार्ज दिलाय. तर यामध्ये बघा, एक टेबल सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे की मोबिलिटी ही कशा प्रकारे असते, डायमंडची किती असते, सिलिकॉन जर्मेनियम लेड म्हणजे पीबीएस, आणि ती असते इलेक्ट्रॉन 1800, होल्स असतं 1200, 1600, 400, 3800, 1800. ठीक आहे. तर हे व्हेरिएबल आहे आणि याला जर आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय जर प्रोव्हाइड केला, एक्सटर्नल पॉवर सप्लाय जर प्रोव्हाइड केला तर बघा, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होईल, यांच्यामध्ये जे करंट्स असतील, जो करंट आपल्याला दाखवला जातो आय ई इज नथिंग बट वॉट, दॅट इज इलेक्ट्रॉन करंट. आय ए म्हणजेच आपल्याला दिलेलं आहे होल्स करंट. व्ही ई म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि व्ही एच म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ होल्स. त्यानंतर ई व्ही दिलेलं आहे आपल्याला. ई व्ही इज नथिंग बट एनर्जी ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि ई सी म्हणजे एनर्जी ऑफ कंडक्शन बँड. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं लक्षात येतं की ज्यावेळेस आपलं टेम्परेचर झिरो असतं, बरोबर, वेन द टेम्परेचर इज झिरो देन नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इज ऑल्सो झिरो. त्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात. बट ज्यावेळेस आपण जसं टेम्परेचर याचं वाढू, राईट, तर याच्यामध्ये काय होणार, थर्मल एजिटेशन होणार. थर्मल एजिटेशन झालं म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय असणार, नंबर ऑफ होल्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ होल्स झाले, म्हणजेच काय होईल, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आपले नंतरला फ्री इलेक्ट्रॉन जनरेट झाले तर ते फ्री इलेक्ट्रॉन काय होईल, म्हणजे त्या तुम्ही ज्यावेळेस टेम्परेचर वाढवणार तेव्हा, ठीक आहे, टेम्परेचर वाढवल्यानंतर आपले फ्री इलेक्ट्रॉन हे मूव होणार इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये, रँडमली मूव करतील ते, आणि मग ते काय करणार, इट मे क्रॉस द होल अँड द इलेक्ट्रॉन मे जम्प फ्रॉम दॅट इज कम्प्लीट कोव्हॅलेंट बॉन्ड अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज व्हॉट, रिकॉम्बिनेशन. म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय होईल, व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड हे काय होईल, जम्प करतील आणि कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करतील, तर त्याला आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. सो ही प्रोसेस यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि होल्स ही दिलेली आहे. ठीक आहे. देन त्यानंतर आपल्याला एक याच्यावरून कंक्लुजन असं निघतं की कंडक्टिव्हिटी ही डायरेक्टली प्रपोर्शनल असते टेम्परेचरच्या. जेवढं कंडक्टिव्हिटी वाढेल किंवा जेवढं टेम्परेचर वाढेल तेवढं कंडक्टिव्हिटी वाढणार. त्यानंतर रिकॉम्बिनेशन प्रोसेस ही सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शनल असते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सोबत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आणखी एक याच्यावरून समजतं की एक रेजिस्टिव्हिटीचा पॉईंट सुद्धा दिला यांनी. तर रेजिस्टिव्हिटीचा पॉईंट काय सांगतोय आपल्याला बघा, की इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मटेरियलची रेजिस्टिव्हिटी ही एक फॉर्म्युल्यावर डिपेंड असते,
ती रिप्रेझेंट केली जाते पी आयच्या फॉर्ममध्ये. सो पी आय इज इक्वल म्हणजे दॅट इज रो आय नॉट अ पी आय, ए आय देन ई चेंज ई डिवायडेड बाय व्हॉट चेंज टी. तर चेंज ई हा फॉरवर्डन गॅप आहे, ए आय हा कॉन्स्टंट म्हणून वापरला जातो. आफ्टर दॅट यानंतर आपल्याला याच्यामध्ये इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर केव्हा ऍक्ट होतो, ज्यावेळेस एनर्जी गॅप हा चेंज ई इज इक्वल्स टू काय असतो आपला 100 to 200 times ज्यावेळेस दाखवला जातो तेव्हा तो ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतो. बरोबर, ज्यावेळेस एनर्जी गॅप हा लेस दॅन 1 इलेक्ट्रिकल व्होल्ट असतो तर त्यावेळेस तो ॲज अ सेमीकंडक्टर म्हणून काम करतो. ठीक आहे, सो ह्या पद्धतीमध्ये ह्या व्हेरिएशन आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहे व्हॅल्यूजच्या, त्याच्यावरून आपण टाईप ऑफ सेमीकंडक्टर बघू शकतो. त्यानंतर दिलं आहे बघा इम्प्युरिटी ऑफ टाईप ऑफ सेमीकंडक्टर. इम्प्युरिटी बघा दोन टाईपवरून आपण समजू शकतो, टाईप ऑफ इम्प्युरिटी कुठली आणि डिग्री ऑफ इम्प्युरिटी कुठली. सो देअर आर सम पॉसिबल प्रोडक्ट ऑफ एक्सटर्नल सेमीकंडक्टर, डिस्क्राइब द प्रोबेबिलिटी प्रॉपर्टी ऑफ केअरफुली कंट्रोलिंग द अमाउंट ऑफ डिग्री ऑफ इम्प्युरिटी ऍडेड इन प्युअर सेमीकंडक्टर. ह्या याच्यावरून आपण एक समजू शकतो काय की त्याच्यामध्ये किती प्रकारात इम्प्युरिटी ऍड केलेली आहे. तर हे ह्या इम्प्युरिटी टाईप्स ऑफ इम्प्युरिटीवर आपल्याला कुठल्या प्रकारचं सेमीकंडक्टर हे आपल्याला ओळखू शकतो. नंतर कंडक्टिविटी व्हेरिएशन हे कशावर डिपेंड होतं, तर टेम्परेचरवर डिपेंड असतं. टेम्परेचर जसं वाढलं तर तसं तुमची कंडक्टिविटी काय होते मटेरियलची ही वाढत जात असते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पुढे प्रोव्हाइड केले दॅट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर कंडक्टिविटी. यामध्ये ग्राफ प्रोव्हाइड केलेला बघा रेजिस्टिविटी वर्सेस 1/टेम्परेचर. तर ग्राफ ए बी सी दिलेला आहे बघा, ए हा आपल्याला मोस्ट प्युअर दाखवला आहे, बी हा माइल्ड प्युअर आहे, सी हा समवॉट इम्प्युरिटी जास्त आहे कम्पेअर टू बी, आणि डी मध्ये सगळ्यात जास्त इम्प्युरिटी आहे कम्पेअर टू ए. म्हणजे ए हा प्युअर झाला आणि डी हा इम्प्युअर फॉर्म मध्ये झाला मॅक्सिमम. ठीक आहे, सो ह्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे बघा डिफ्युजन फॅक्टर अफेक्टिंग मोबिलिटी, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ करंट फ्लो, आणि नंतर फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस. ठीक आहे, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.